नमस्कार। मान्सून अरबी समुद्रात नैऋत्यमुखी वाऱ्याचा मान्सून प्रवास वेगाने सुरू आहे। शुक्रवारी मान्सूनने अरबी समुद्रात प्रगती केली आहे। दक्षिण अरबी समुद्रात मालदीवच्या दक्षिणेकडील भागात मान्सून दाखल झाला आहे, तर पूर्वमध्ये बंगालच्या उपसागरातही मान्सूनने चाल केली आहे। राज्याच्या विविध भागामध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे। मान्सूनच्या आगमनाची ओढ लागली आहे। अंदमान मान्सून यंदा वेळेआधीच दाखल झाला आहे। सोमवारी तारीख 16 अंदमानात आगमन झालेल्या मान्सूनने वेगाने वाटचाल करत बुधवारी तारीख 18 संपूर्ण अंदमान निकोबार बेटासह व्यापला। शुक्रवारी पूर्वमध्ये बंगालच्या उपसागरात मान्सूनने वाटचाल सुरू केली, तसेच अरबी समुद्रातही मान्सूनची वाटचाल सुरू झाली। मान्सून 27 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। म्यानमारच्या किनाऱ्यावर तीव्र कमी दाब क्षेत्र, म्यानमारच्या किनाऱ्यालगत असलेल्या मरदबनच्या खाडीमध्ये तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे। पोर्ट ब्लेअरपासून 700 किलोमीटर ईशान्येकडे, तर येनगावपासून म्यानमार 140 किलोमीटर आग्नेयेकडे ही प्रणाली घोंगत आहे। ईशान्येकडून सरकून जाणारी ही प्रणाली सायंकाळी म्यानमारच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता इशारा देण्यात आला आहे। प्रणालीच्या अभावामुळे म्यानमारलगतच्या बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची दाटी